माझं नाव राहुल अनिल मुळे आहे. माझं वय 35 वर्ष आहे. मी इक्विटास मायक्रो फायनान्समध्ये असिस्टंट ब्रांच मॅनेजर म्हणून काम करतो आहे. मला एक मुलगी आहे आणि आई आहे. आम्ही चौघंच घरामध्ये असतो. लहानपणापासूनच कामाची सवय आहे. जसं 10वी पास झालो तेव्हापासून मी 500 रुपयापासून काम करतोय. तेही पार्ट टाइम म्हणजे जॉब करूनच मी ते शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर मी 5 वर्ष रिक्षा पण चालवलेली आहे. इक्विटास मायक्रो फायनान्समध्ये मी 2007 साली जॉईन झालो. तिथे मी रिलेशनशिप ऑफिसर म्हणून जॉईन झालो होतो. हळूहळू आता मी या पोस्टला आहे की असिस्टंट ब्रांच मॅनेजर म्हणून आहे. ज्युपिटर घ्यायच्या अगोदर जेव्हा माझ्याकडे बाईक होती तेव्हा ती मी एकटाच चालवत होतो. पण लग्न झाल्यानंतर मला माझ्या बायकोला दोघांनाही सुटेबल होईल अशी एखादी स्कूटर घ्यायची होती. त्याच्यामध्ये मुलीला शाळेत सोडणं, भाजीला जाणं या सगळ्या गोष्टी होत्या. कोणत्याही गोष्टीसाठी एखादी गाडी आपल्या घरामध्ये असावी, माझ्या बायकोला व्यवस्थित चालवता यावी आणि मलाही सुटेबल वाटावं की ती गाडी आहे तर काही प्रॉब्लेम नाही, चालवायला चांगली आहे. त्यासाठी आम्ही ज्युपिटरचा विचार केला. सीटाखाली पाहिलं तर आपल्याला भरपूर स्पेस आहे. जर आपण काही भाजी वगैरे खरेदी केली तर त्यामध्ये ठेवू शकतो किंवा हेल्मेट असेल तरी त्यामध्ये ठेवू शकतो. आणि बाहेर जाताना मला माझ्या बायकोला दोघांनाही एकदम व्यवस्थित होती. मुलगी व्यवस्थित समोर बसू शकते आणि हे या गोष्टी बाईकवर शक्य होत नाहीत. पहिलं बाईक होती, एकच गाडी घरामध्ये होती. जर कुठे बाहेर जायचं म्हटलं किंवा नातेवाईकांकडे जायचं म्हटलं तर बायकोला मी असतोपर्यंत वाट बघायला लागायची. जेव्हापासून ज्युपिटर घेतली आहे ती तिच्या मर्जीने कुठेही जाऊन येऊ शकते. माझ्यासाठी तिला थांबायची गरज नाही आहे आणि मी माझ्या कामावर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करू शकतो. आणि मुलीला पुढे बसून गाडी चालवायला खूप आवडायचं, म्हणजे ती स्वतः उभी राहायची आणि म्हणायची की मी गाडी चालवते. पण ते बाईकवर शक्य होत नव्हतं. ज्यावेळेला मी गाडी घेतली, माझी मुलगी जेव्हा पहिल्यांदा पुढे उभी राहिली आणि म्हणली पप्पा मी गाडी चालवते, तेव्हा मला खूप बरं वाटलं. आम्हाला ज्युपिटर घ्यायची होती. मी एक फ्रेंडपाशी गेले गाडी घ्यायची म्हणून. ती म्हणली माझी गाडी अशी अशी आहे. मला ती गाडी चक्कर दिली, आवडली मला ती गाडी. मग आम्ही शोरूमला गेलो, ते गाडी आम्ही सिलेक्शन केली आणि घेतली. मला मुलीला शाळेला सोडायला लागते आणि मला दुसरे कामही बँकेत हे असे करायला लागतात. मला एकदम आवडलेली आहे आणि मनापासून सांगते ती चांगली गाडी आहे. ज्युपिटर एकदम गाडी लुक आहे आणि ज्युपिटर एक नंबर गाडी आहे. गाडी घेताना कलर चॉईस तर माझ्या मुलीनेच केला होता आणि हा कलर स्पार्कलिंग असल्यामुळे उठून दिसतो, त्यासाठी हा कलर चूज केला. सगळ्यात जास्त गाडीमध्ये आवडला असेल तर गाडीचे जे सीट आहेत ते याचं जे स्पेस आहे त्या स्पेसमुळं मी माझी बायको माझी मुलगी व्यवस्थित गाडीवर बसू शकतो, व्यवस्थित चालू शकतो. आणि बाकी गाड्यांच्या तुलनेमध्ये याची जी सीट स्पेस आहे ती जास्त चांगली आहे. त्यामुळं मला जेव्हा गाडी चालवतो तेव्हा कम्फर्ट फील होतं. गाडीचं सस्पेन्शन चांगलं असल्यामुळे आपण जेव्हा गाडी ड्राईव्ह करतो तेव्हा एक चांगल्या प्रकारचं कम्फर्ट आपण फील करतो. शोल्डर पेन किंवा बॅक पेन हे होत नाही. गाडीचा ॲव्हरेज जर आपण बघितला, जर कोणतीही गाडी घेतली तर त्याचा ॲव्हरेज आपल्याला खूप महत्त्वाचा असतो. या गाडीचा ॲव्हरेज मला 60 किलोमीटर पर लिटर भेटतोय. ही गाडी घेतल्यापासून माझं जे काही पेट्रोलचे खर्च आहे तो खूप प्रमाणात कमी झालेला आहे. गाडीची सर्व्हिसिंग जी कॉस्ट आहे ती कमी आहे. गाडीच्या आपण सर्व्हिसिंगला घेऊन गेलो तर गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी जे बाकी नॉर्मली आपल्याला जे पैसे लागतात दुसऱ्या गाड्यांसाठी त्यापेक्षा ह्याची जी सर्व्हिसिंग कॉस्ट आहे ती खूप कमी आहे. आणि ती सर्व्हिसिंग कॉस्ट कमी असल्यामुळे पैसे वाचून ओव्हरऑल आपला फायदा होतोय. त्यासाठी एक गाडी आहे माझ्यासाठी फायदेमंद आहे. माझ्या दृष्टीने ज्युपिटर जी आहे ती कम्प्लीट फॅमिली व्हेकल आहे.